काही दिवसांमध्ये, या चार दिवसांमध्ये जर बघितलं तर लहान मुलांवरचे जे होणारे अत्याचार आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले दिसत आहेत. मग ते पुणे असो की भंडारा असो किंवा अजून कुठलं त्या ठिकाणी जिल्हा असो, खरं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अतिशय बेजबाबदारीनं वागत आहेत असं माझं मत या ठिकाणी आहे. त्यांना जर हे सांभाळता येत नव्हतं तर मग त्यांनी महाराष्ट्राला अस्थिर करण्याचं काय कारण होतं? त्यांनी आता दिल्लीत आहेत दोघं जण, दोन दिवस सगळ्या राज्याचा कारभार त्या ठिकाणी सचिवांच्या हाती, सचिवालयमध्ये अधिकाऱ्यांच्या हाती देऊन दोघंही जण दिल्लीमध्ये आहेत. तुम्ही आज बघताय की एवढा पाऊस पाणी सगळीकडे, जसं काही महाराष्ट्र बेवारस पडलेला आहे असं सुरू आहे. आणि अधिकाऱ्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी देऊन ठेवलेल्या आहेत. ह्या ज्या लेकरांवर पण जे अधिकार, जे अत्याचार या ठिकाणी घडले हे वचक नसल्यामुळेच घडलेले आहेत असं माझं ठाम मत आहे.